नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मी STI रोहिता चोंदे पाटील। आजचा टॉपिक आपला महत्त्वाचा आहे, त्यामध्ये आपण राज्यघटनेतील भाग एक आणि भाग दोन बघणार आहोत। मित्रांनो, आपण हे तात्यांच्या ठोकळ्यामधून बघतो आहोत। आपल्याला तात्यांचा ठोकळा तोंडपाठ करायचा आहे, मग ती राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, तलाठी, ग्रामसेवक, इतर अनेक एक्झाम, म्हणजे एकही एक्झाम अपवाद नाही की ज्याच्यामध्ये तात्यांच्या ठोकळ्यातून प्रश्न येत नाही। मित्रांनो, त्यामुळे ठोकळ्यामधील प्रत्येक टॉपिक, प्रत्येक घटक, त्याचा उपघटक आपल्याला पाठ करायचा आहे। या ठिकाणी आजचा मुद्दा आपण या ठिकाणी सुरू करूया। बघा, आपल्या संविधानामध्ये काही कलमं आहेत, काही भाग आहेत आणि काही परिशिष्ट आहेत, त्याचाच या ठिकाणचा हा पहिला भाग आणि दुसरा भाग आपण बघतो आहोत। तुम्हाला जर उद्या प्रश्न विचारला गेला की भारतीय राज्यघटनेमधील भाग एक मध्ये कशाचा उल्लेख आहे, तर संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र हे तुमचं उत्तर असलं पाहिजे। भाग एक हा संघ राज्य व त्याच्या राज्यक्षेत्रासंदर्भात आहे। भाग एक मध्ये कलम किती ते किती आहे, तर मित्रांनो भाग एक मध्ये कलम 1 ते 4 यांचा समावेश आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता मग कलम 1 ते 4 आहे, याच्यातले महत्त्वाचे 3 कलम आपल्याला तोंडपाठच असले पाहिजे असं माझं मत आहे। आणि पहिलं कलम तर तुम्हाला माहीतच असलं पाहिजे, बाबा भारतीय राज्यघटनेमधील कलम 1 काय आहे किंवा 1 नंबरचं कलम काय आहे। मित्रांनो, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल। इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स, कलम 1। कलम 2 आणि 3 मधला फरक थोडासा इथे महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण की तुम्हाला दोन्ही ठिकाणी कलम 2 मध्ये नवीन राज्य आणि कलम 3 मध्ये सुद्धा नवीन राज्य असा हा गोंधळ होतो नवीन विद्यार्थ्यांमध्ये। मग तो थोडासा व्यवस्थित समजून घेणे गरजेचं आहे। कलम 2 म्हणतंय की भारतीय संघ राज्यामध्ये नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा नवीन राज्य स्थापन करणे, कलम 2। कलम 3 काय म्हणत आहे, नवीन राज्यांची निर्मिती तसेच विद्यमान राज्याची क्षेत्रे, सीमा, नावे यांच्यामध्ये बदल करणे। मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जे विविध राज्य आतापर्यंत तयार झाले, सगळ्यात शेवटचं तेलंगणा राज्य, ते नवीन राज्याचे देशांतर्गत तयार होत आहेत ते सगळे कलम 3 नुसार। आपण त्यांचे काही क्षेत्र बदलवले असतील, काही सीमा बदलवल्या असतील, नावांमध्ये बदल केला आहे आपण राज्यांच्या कलम 3 नुसार। मग तुम्ही म्हणाल कलम 2 मध्ये काय आहे, मग तिथेही तर म्हटलं आहे नवीन राज्य स्थापन करणे। मित्रांनो, या ठिकाणी कलम 2 नवीन राज्य दाखल करून घेणे म्हणजे दुसऱ्या एखाद्या देशाचं राज्य आपण जिंकून घेतलंय, ते भारतामध्ये आपलं समाविष्ट करायचं आहे कलम 2 मध्ये। बाहेरच्या सध्या अस्तित्वात नसलेल्या बाहेरच्या देशाचं राज्य किंवा एखाद्या दुसऱ्या आपल्या देशा शेजारील देशाचा आपण एखादा भूभाग जिंकून घेतला, त्या ठिकाणी आपण नवीन राज्य स्थापन केलं, ते राज्य कलम 2 अंतर्गत। आपल्या देशांतर्गत एका राज्यातून दुसरं राज्य तयार होत असेल किंवा राज्याच्या नावामध्ये बदल होत असेल, सीमेमध्ये बदल होत असेल, तर हे कशानुसार करायचं आहे, आपला कलम 3 नुसार करायचं आहे। म्हणजे मला असं वाटतं आता तुम्हाला कलम 2 आणि कलम 3 मधील फरक हा व्यवस्थित समजला असेल। मित्रांनो, या मुद्द्यावर प्रश्न आलेला आहे आणि फसवणारे प्रश्न आहेत। आयोगालाही माहीत आहे की बऱ्याच जणांचे हे डोक्याच्या वरून गेलेलं असतं, नवीन नवीन आपलं कळत नाही, म्हणजे आमचाही स्वतःचा अनुभव तो आहे। पुढे भाग 2, भारतीय राज्यघटनेतील भाग 2 नेमका काय आहे, तर भाग 2 हा नागरिकत्वासंदर्भातला आहे, सिटिजनशिप संदर्भात आहे, त्यामध्ये कलम 5 ते 11। काय कलम 5 ते 11? मित्रांनो, कलम 5 काय म्हणतंय, कोणता नागरिक भारतीय आहे या संदर्भात कलम 5 संविधानाच्या प्रारंभी जेव्हा संविधान अस्तित्वात आलं तेव्हा कोण भारताची नागरिक असेल या संदर्भात कलम 5। जी व्यक्ती भारतात राहत होती, ज्या व्यक्तीचा भारताच्या राज्यक्षेत्रात जन्म झाला होता, ज्या व्यक्तीच्या माता पित्यापैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलेलं होतं, जी व्यक्ती संविधानाच्या सुरुवातीच्या तत्काळ आधी किमान 5 वर्षीय भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये सामान्यतः निवासी होती, अशी प्रत्येक व्यक्ती भारतीय नागरिक असेल, कलम 5। कलम 6 काय म्हणतंय, कलम 6 आहे पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या जे व्यक्ती होत्या त्यांच्या नागरिकत्वासंदर्भात।
मित्रांनो शीर्षक नीट लक्षात ठेवा, या ठिकाणी मधल्या तरतुदींवर जास्त प्रश्न नाहीये पण किमान शीर्षक तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बाबा पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित नागरिकत्वांसाठी नागरिकांसाठी कोणतं कलम होतं, कलम 6. काय तर अशा व्यक्तीचे माता पिता आजी आजोबा यापैकी कोणीही एक जण हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये जो समाविष्ट भारत होता त्याच्यात त्याचा जन्म झाला असला पाहिजे. अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 पूर्वी भारतात स्थलांतर करून त्या स्थलांतराच्या दिनांकापासून भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये ती व्यक्ती राहत असली पाहिजे. 19 जुलै 1948 ही तारीख या ठिकाणी महत्त्वाची आहे. त्यानंतर जर भारतात स्थलांतर केलं आणि डोमिनियन ऑफ इंडिया सरकारच्या अधिकाऱ्यांकडे रीतसर तसा अर्ज केला, भारतीय नागरिक म्हणून नोंदणी केली असेल, तर अशी व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी भारताची नागरिक मानल्या जाईल. परंतु अशा व्यक्तीला नागरिकत्वासाठी अर्ज करण्याच्या दिनांकाच्या तत्काळ पूर्वी किमान 6 महिने भारतामध्ये निवास करणे त्या ठिकाणी गरजेचे होते. पुढचा मुद्दा होता कलम 7, भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्तीचे नागरिकत्व. 1 मार्च 1947 नंतर जी व्यक्ती भारतातून पाकिस्तानात गेली तिचे भारताचे नागरिकत्व रद्द होणार असं कलम 7 सांगते आहे. त्यानंतर कलम 8 काय आहे, मूळची भारतीय मात्र भारताबाहेर निवास करणारी जी व्यक्ती आहे तिचं नागरिकत्व म्हणजे कलम 8. या व्यक्तीचे माता पिता आजी आजोबा यापैकी कोणीही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 फर्स्ट केलेला जो भारत आहे त्यात जर जन्मलेले असेल किंवा अशा भारताबाहेरील व्यक्ती कोणत्याही देशात राहणाऱ्या व्यक्तीने त्या देशातील भारताचे राजदूत किंवा वाणिज्यदूत कार्यालयाच्या प्रतिनिधीकडे भारतीय नागरिकत्वासाठी नोंदणी केलेली असेल तर त्या व्यक्तीला भारतीय मानण्यात येईल. कलम 8. मित्रांनो कलम 9 मला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं फार. कलम 9 याच्यासाठी आहे की मूळची भारतीय व्यक्ती आहे तिने कोणत्याही एखाद्या देशाचे जर स्वतःच्या इच्छेने नागरिकत्व स्वीकारले दुसऱ्या एखाद्या देशाचे तर तिचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. फार महत्त्वाची तरतूद आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून तर अत्यंत महत्त्वाची अशी लक्षात ठेवण्यासारखी तरतूद म्हणून आपण या ठिकाणी कलम 9 बघत असतो. 2018 केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकत्व सुधारणा कायदा नियम 2018 जारी केले. यानुसार भारताचे नागरिकत्व घेऊ इच्छिणाऱ्यांना त्यांच्या जो अर्ज असणार आहे त्याच्यावर धर्म लिहिणे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मित्रांनो अशा पद्धतीने भाग 1 संघराज्य व त्याचे क्षेत्र आणि भाग 2 हा नागरिकत्व कलम 5-11 या दोन्ही संदर्भात आपण या लेक्चरमध्ये एक थोडक्यात आढावा घेतलेला आहे. नक्कीच तुम्हाला आगामी परीक्षांसाठी या लेक्चरचा खूप फायदा होईल. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी याच्यातून बरंच शिकायला भेटेल. आपण याच्यावरचे प्रश्नही टाकलेले आहेत. नागरिकत्वा संदर्भातला आपलं एक लेक्चर टाकलं आहे की याच्या आधी कोणकोणते त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. संघराज्यासंदर्भातलं आपलं ते लेक्चर आहे ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. तर चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.